बातमी कर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता। शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, पाहूया आजची महत्त्वपूर्ण। नमस्कार, आपण पाहतात स्वराज्य वार्ता, पाहूया आजची मोठी बातमी। अपंगत्व दाखला ऑनलाईन देण्याच्या सरकारी निर्णयामुळे अपंगाच्या हालामध्ये भर पडल्याचे चित्र आहे। दाखला मिळताना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी ऑनलाईन दाखले देण्याचे निर्णय सरकारने घेतला आहे। अपंग कल्याण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बनावट दाखले बनवण्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारने 2013 पासून अपंगत्वाचा दाखला ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतला। पण त्यामुळे याआधी दाखला मिळालेल्या सुमारे 15.5 लाख अपंगांना तो नव्याने घ्यावा लागणार आहे। त्यासाठी सरकारने नवे सॉफ्टवेअर तयार केले असून दाखला ऑनलाईन देण्याच्या प्रक्रिया जानेवारी 2015 पासून सुरू झाली आहे। ऑनलाईन दाखला मिळवण्यासाठी फक्त एकच दिवस देण्यात आल्याने अपंगांना कसरत करावी लागत आहे। आठवड्यातून किमान 2 ते 3 दिवस तरी दाखला मिळवण्याची व्यवस्था करावी, तसेच ग्रामीण भागात पण ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अपंग संघटनांनी केली आहे। अपंगत्वाचे अर्ज नाकारण्याचे अधिकार समितीला आहेत, मात्र त्यामागील कारणे देणे आवश्यक आहे। या निर्णयाविरोधात दिव्यांग व्यक्तीला आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकाच्या समितीकडे अपील करता येईल। सध्या केवळ जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे प्रमाणपत्र वितरित केले जाते। यामध्ये अपंगाची हेळसांड होत असून काही व्यक्तींना तर 5 ते 6 महिने हेलपाटे मारून पण अपंग प्रमाणपत्र मिळत नसल्याचे प्रकार घडत आहेत। तसेच ग्रामीण भागातून त्यांना शहरात यावे लागत आहे। अपंगाच्या सोयीसाठी तालुका पातळीवरही प्रमाणपत्र देण्याची सुविधा द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटना व दिव्यांग नागरिकांकडून होत आहे। राज्य सरकारचे यंत्रणेकडे दुर्लक्ष। राज्य सरकारने 2013 मध्ये काढलेल्या आदेशानुसार जिल्हा व तालुका पातळीवर अपंगांना अपंगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे। मात्र तेव्हापासून आजपर्यंत दिव्यांग व्यक्तीला प्रमाणपत्र मिळण्यासाठी कित्येक महिनोन्महिने हेलपाटे चक्रा माराव्या लागत आहे। हा चिंतेचा विषय आहे। तालुका पातळीवर प्रमाणपत्र द्यावे असे राज्य सरकारने सांगितले असताना ते प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यकता यंत्रणाही सरकारने उभारीत अपेक्षित आहे। जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये, तालुका पातळीमध्ये विशेष डॉक्टरांची नेमणूक केल्यास केवळ अपंग प्रमाणपत्राचा विषय संपणार नाही तर रुग्णालयांनाही त्यांचा फायदा होईल। त्यामुळे राज्य सरकारने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। प्रतिनिधी लहू लांडेसह स्वराज्य वार्ता पुणे। 20-25 वर्ष राहत आहे, तरी माझं दात वगैरे पडले असल्यामुळं पाय फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे, परत डोळा एका डोळ्यानं दिसत नाही, तरी माझं तक्रार नोंदवून घेत नाहीत। 2-3 वर्ष झाले चक्कर मारतोय आणि माझं प्रमाणपत्र VDID ते ह्याला असं दावतं आणि ते कॅन्सल होतंय सगळं। त्याच्यामुळं आता मला माझं म्हणणं आहे की ऑनलाईनचं प्रमाणपत्र भेटावं माझ्या या सर्टिफिकेट जुन्या सर्टिफिकेटवर मिळावा यासाठी। हां, असं म्हणणं आहे। यांचं काय म्हणणं, तुमचं कॅन्सल केलं? हां, हे कॅन्सल केलं आणि ते कॅम्प्युटरवर दिसतं आणि कुठं काम होत नाही माझं कॅम्प्युटरवर। कुठं जरी गेलं सर्टिफिकेट चालतंय का नाही चालतं तुम्ही विचारलं तर ते म्हणतात नाही चालत म्हणतात। कोण म्हणलं असं? सर लोक बोलतात। हां, फोटो पाहिजे, सह्या पाहिजे आणि शिक्का पाहिजे। सह्या पाहिजे, शिक्का पाहिजे, गव्हर्नमेंटचा। तेव्हा चालत किती चक्कर आहे तर 5वी चक्कर आहे तर तरी 1500 खर्च झालेले 2000 पर्यंत। हां, तरी चक्रेत पण काय झालं? काहीच नाही झालं। राम हरी निवृत्ती राक्षी। राम हरी निवृत्ती राक्षी। काय अडचण नाही आहे। आता त्यांनी सर्टिफिकेट म्हणले 10 ते 12 मध्ये या। 6 महिने झाले नव्हते ना? तर 6 महिने झाले तर कंबरी 6 महिने झाल्याशिवाय देत नाही ना। नाही, त्यांचा नियमच आहे ना 6 महिन्यानंतर देतात। हे कट केला याला पाय ना शुगरमुळं। हा, 6 महिन्यानेच मिळतं माग येऊन गेलो। हां, 6 महिने असंच माहितीच मिळाली होती आम्हाला। ते तिकडं जिथं पाय कट केला त्यांनी सांगितलं होतं। आता 10 ते 15 मध्ये देणार आहे। हां, नाही दिला त
तर 11 ते 15 मध्ये हिंजवडी मान गाडी करू गाडी घेऊन येतो आम्ही 500 रुपये पहिली चक्कर सर्टिफिकेट परमनंट आहे का नाही सरांनी मला उत्तर नाही दिलं तुमच्या उत्तर ते परमनंट आहे का नाही फक्त माझं ते म्हणणं आहे टेम्पररी आहे का लिहिलं त्याच्यात ते सांगा मला काहीच नाही आणि जे एखाद्याचे आता ते एखाद्या सर्टिफिकेट मध्ये जर परमनंट लिहिलं असेल तर ते सर्टिफिकेट चालतं का नाही चालतं नक्की हे तुम्ही सांगताय नक्की का नाही 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 एक सहीला पण 2014 आधी परमनंट नव्हतं सर 2014 आधी ऑनलाईन नव्हतं 2014 नंतर ऑनलाईन झालंय बरोबर ना मॅडम चुकीचं नाही ना माझं काय माझ्या माहितीप्रमाणे ते कॅन्सल कोण करू शकतो त्याला अधिकार कोणाला ते कॅन्सल म्हणायचं पण ते तुम्ही व्हॅल्युएट तसं नाही करत तुम्ही परत म्हणता कॅन्सल करा नंतर व्हॅल्युएट करा म्हणता होतं असं झालेलं आहे मी माझं मी पुरावा दाखवू शकतो तुम्हाला बघा मी आज तर माझी टीम आता आहे मी पुढच्या आठवड्यात मी टीम सहित येणार आहे पूर्ण तुम्हाला उत्तर देणे हो हो कारण कसं आहे मी आहे ना याच्या आधी पण आलेलो आहे तर याच्या आधी मला सांगत काय आलं की जो जे परमनंट आहे तर मी सरकारी अधिकाऱ्यांना विचारलं बाकीच्या ते म्हणतात चालतात म्हणले तुमच्या इथून पण तुम्ही पत्र एक सहीचं पण तुम्ही तुमच्या सी एसने इथून त्यांनी लिहून दिले तुम्ही तुमच्या इथं लिहून दिले सही शिक्का मारून दिले तुमच्या इथला सही शिक्का आहे त्याच्यावर दिलेलं चालतंय हो ते पण दिलेलं आहे तुम्ही तुमच्या सरांनीच लिहून दिलं त्यावेळेस आहे ना यांच्या आधी सर होते त्यांनी लिहून दिलेलं आहे स्वराज्य वार्तामध्ये आपले मनपूर्वक स्वागत बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची शहराच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा